व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेबद्दल आज महत्वाची सुनावणी होते. मतदानानंतर व्हीव्हीपॅट पावत्या दाखवण्याच्या प्रक्रियेवर याचिकेतून संशय व्यक्त केला. मतमोजणी व्हीव्हीपॅट पावत्यांवरून करण्याची मागणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई निवडणूक आयोगानं केली. 1 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत देशभरातून सुमारे 4,658 कोटी रुपये निवडणूक आयोगानं जप्त केलेत. यात रोख रक्कम, सोनं, चांदी, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार या रकमेचा अंदाज काढला तर दररोज 100 कोटी रुपये जप्त केले जातात. मालेगावमध्ये महापालिकेच्या सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. मालेगावमध्ये वार्ड क्रमांक 17 मधल्या माजी लोकप्रतिनिधीनं सफाई कामगारांना अपशब्द वापरला. या निषेधात सफाई कामगारांनी महापालिकेसमोर कामबंद आंदोलन केलं. मुंबई ठाण्याचं रायगड जिल्हा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. जिल्ह्यात आज उष्णतेची लाट येणार आहे. या जिल्ह्यांमधील तापमान आज 40 अंशांच्या पुढे जाणार आहे असा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे दुपारी 12 ते 3 दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलं. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात आतापर्यंत 77 जणांवर उपचार सुरू आहेत. यंदा महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती आशादायी असल्याचं भाकेत हवामान विभागानं वर्तवलं. 8 जूनपर्यंत मान्सून येण्याचं भाकेत वर्तवण्यात आलं तर जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असेल आणि 87% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. माणगाव आणि पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे आंब्याची फळगळ होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसानं विटभट्टी मालकांचंही नुकसान झालंय. कर्जतमध्येही जोरदार पाऊस कोसळलाय. सोसाट्याच्या वाऱ्यासा आलेल्या पावसानं शेलू रेल्वे स्थानकाजवळचा पत्रा शेड उडाला. यामुळे ओव्हरहेड वायर तुटली. त्याचा परिणाम कर्जतकडे येणारी रेल्वे वाहतूक एका विस्कळीत झाली होती. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. नाशिकच्या सुरगाण्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. जोरदार चक्रीवादळाचा आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेलेत. इतकंच नाही तर या वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचेही पत्रे उडून झाडावर अडकलेत.